आणि त्यावेळेला 53 एक्सपर्ट डॉक्टर्स नागपूरला आम्ही आणू शकलो होते. त्यानंतर युवासनाचा एकदा पाठ्यपुस्तक वाटण्याचा कार्यक्रम आणि नंतर एक पुन्हा आरोग्य शिबिराचा कार्यक्रम असा घेण्यात आला. अजून वरखेड या किल्ल्यातील जी शाळा आज आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून झालेली आहे, त्या शाळेच्या शिक्षकांचं त्यांना प्रोत्साहन मिळावं, त्यांचं अप्रिशिएशन व्हावं आणि त्यांच्या अप्रिशिएशनमुळे जिल्ह्यातील इतर शिक्षकांना सुद्धा त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून अशा त्या निर्माण व्हाव्यात अशा स्वरूपाची एक संकल्पना घेऊन आम्ही उच्च न्यायालयाची एक बँक होती तिथे आणून त्या सर्वांचा मी त्यांच्या गावामध्ये सत्कार आयोजित केला होता. ज्याचे काही अर्थाने होईल किंवा त्यांना काही थोडाफार आपल्याला इन्कम येईल त्या इन्कममधला आमचा असं स्वप्न आहे या जिल्ह्यातल्या एखाद्या अडीअडचणीला, नैसर्गिक आपत्तीला किंवा आणखी कुठल्याही चांगल्या कारणासाठी आम्ही 2 4 5 करोड एकत्र घेऊ शकलो तर आम्ही नागपुरात राहून बुलढाणा जिल्हा नागरिक मंडळ स्थापन करून त्याच्यासाठी काहीतरी जिल्ह्यासाठी करू शकलो याचं समाधान आम्हाला मिळेल किंवा या संघटनेचं एक ती बाबती असेल अशा स्वरूपाची एकत्रित ही संकल्पना घेऊन आम्ही लोक तिथे काम करत असून 8-10 मित्र आमचे सगळे मंडळी सगळ्यांनी परिचित की बुलढाणा जिल्हा नागरिक मंडळाचे काही पदाधिकारी आहेत. आमचे सर्वांनी अध्यक्ष श्री मुंडे साहेब यांची एक आठवड्यापूर्वी एनजीओ कसली कार्यक्रमानंतर रिक्वेस्ट केली की तुम्ही येऊ नका आणि आमच्या सचिव दिनाताई पाटील जे आहेत त्यांनाही कॅन्सर झालं त्याच्यामुळे त्या येऊ शकल्या नाही. पण ज्या ज्या लोकांना इथे येण्याचं शक्य झालं ते सगळे इथे आले कारण यामागची भूमिका हीच होती की जर आम्ही स्वतः आलो नाही तर इतरांना आम्ही काय मदत मारणार आहोत. आणि आम्ही हे बघितलं की आपण सगळ्यांना जेव्हा आम्ही मेसेज केले किंवा फोन केले आपण सर्वांनी फार आम्हाला चांगला प्रतिसाद दिला आम्हाला त्याचा फार एक आनंद आहे आणि त्याबद्दल आम्ही सगळ्यांच्या वतीने आपलं नुमाइंदा म्हणून व्यक्त करतो. तर आता मागच्या एका 15 दिवसांपूर्वी आमचे मागचे व्यक्ती होते की ज्यांनी घरपोच आम्हाला पैसे पाठवले होते. कारण पैसे देणाऱ्याची पुष्कळ लोकांची तयारी असते पण 10 वेळा फोन करावा लागतो, जावं लागतं, बसावं लागतं. पण ही देण्याची प्रवृत्ती असणाऱ्या पैकी जे आहेत त्यामध्ये बँकिंगची एक मोठ्या प्रमाणात मोठ्या क्रमांकात त्यांची वर्णी लागते. या सगळ्या अशा व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या आशीर्वादानामुळे काम करण्याची आपली सगळ्यांची एक मनो इथल्या मी मनोगत घेऊन आलेलो आहे. मदतीसाठी ते आहोत. परत आम्ही परत जाऊन जेव्हा मंगळाशी चर्चा केली त्यात असा स्वरूपाचा निर्णय झाला किंवा असं आमचं एक विचारधारा त्याच्यामध्ये आली बुलढाणा जिल्हा नागरिक मंडळ नागपूर हे तर करणार परंतु आम्हाला एकट्याला येऊन इथं करणं शक्य होणार नाही किंवा एकट्याला करण्यामध्ये जो आनंद येणार जो आनंद नाही आहे तो तुम्हा सगळ्यांना सोबत घेऊन जिल्ह्याच्या काही सामाजिक संस्था असतील. परत मी आपल्याला म्हणजे क्लिअर करू इच्छितो की आम्ही या विचारधारा चालतो की इथे राजकीय आम्हाला टच नको आहे किंवा राजकीय क्षेत्रात जायचं नाही. का की आपण ही सगळी विचाराची जी लोक म्हणलो आहेत ती सगळी समाज सेवा किंवा सामाजिक काम काहीतरी आपल्याला आपल्या आयुष्यात करता येईल का हाच त्या मागचा एक आपला उद्दिष्ट आहे. आणि म्हणून निमंत्रित करत असताना सुद्धा आम्ही राजकीय लोकांना थोडस टाळलं. बुलढाणा जिल्ह्यातील मुलांकरता आणि नागपूरला साहित्य असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील किंवा इतर आदमी विद्यार्थ्यांकरता UPSC MPSC मार्गदर्शन शिबिर असो, आरोग्य शिबिर असो आणि विविध प्रकारचे अनेक विविध स्तरावरचे त्यांना शैक्षणिक मार्गदर्शन असो हे सर्व कार्य आम्ही करत असतो. आणि आमची एक मेडिकल टीम आहे ज्या टीममध्ये मी आहे. तर घटाखालचे जे लोक असतात म्हणजे आपल्या मुतळ्यापासून ते मलकापूर वगैरे नातळा वगैरे तर ते बरेचशे आता परिस्थिती गरीब असते ते अकोल्यापूर येतात मेडिकलमध्ये तिथून ते डायरेक्ट रेफर करतात नागपूरला मेडिकल. मग ते पर्याय आमचा नंबर असतो फोन करतात आपला आणि मग त्याचे आम्ही तिथे जाऊन काही आम्ही तिथे मोठे नाही डॉक्टर वगैरे नाही पण आमचे जे परिचय संबंध जे आहेत त्या संबंधात आम्ही बिरला भेटतो वरिष्ठ मंडळी असतात त्यांना भेटतो आणि त्यांचं काय असेल त्यांची राहण्याची व्यवस्था करायची व्यवस्था किंवा त्यांचे ऑपरेशन्स वगैरे आम्ही बघूया ते आमच्या पद्धतीने त्यांना जी काय मदत होत असेल इव्हन आम्ही कधी कधी पैशाची देखील त्यांना मदत करतो. तर मी स्वतः आतापर्यंत जवळपास 100 पेशंट्स केलेले आहेत स्वतः त्यांना मदत पर्सनली दिली आहे आणि माध्यमातून आमच्या बुलढाणा जिल्हा नागरिक मंडळाच्या माध्यमातून सर्वांचा धन्यवाद. आमच्या मंडळाबद्दल आपल्याला माहिती असेलच की आम्ही या जिल्ह्यातून जे जरी गेलो असतो तरी आमच्या मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्याची आमची जी नाळ आहे ती कायमस्वरूपी राहिलेली आहे. आम्ही दरवर्षी आमच्या बुलढाणा जिल्हा नागरिक मंडळाच्या वतीने कलाक्षेत्र असो, क्रीडाक्षेत्र असो, साहित्य, सामाजिक विविध क्षेत्रामधल्या लोकांचा आम्ही तिथे सत्कार करू शकतो. तिथे लोक चांगलं काम करतात जिल्ह्यातले आणि दरवर्षी आमचा एक स्वर्गीय शक्तिभाऊ संचिती बुलढाणा जिल्हा गौरव पुरस्कार हा अतिशय सन्मानाचा पुरस्कार जो असतो तो आम्ही देत असतो. त्यामध्ये पुरस्कार जे प्राप्त मान्यवर आहेत
त्या माध्यमांमध्ये आमचे आदरणीय राजश्यामजी चंडक साहेब आहेत, आमचे डॉक्टर पद्मश्री डॉक्टर रवींद्र आणि पोलीस साहेब आणि सुद्धा पोलीस साहेब आहेत, डॉक्टर सावजी साहेब आहेत, आचार्य हरिभाऊ गडूकर गुरुजी आहेत आमचे नांदुरामध्ये, डॉक्टर नंदू पालवेजी मनोरुग्णांचा जो आश्रमचा होता त्याच्यासोबत सोबतच माझी कुलगुरू स्वर्गीय हरिभाऊ केदार सर त्यांचे नाव आहे, डॉक्टर सावजी आणि श्री शिवदास महाराज श्रीदादेव देशमुख अशी विविध मान्यवरांना आम्ही आतापर्यंत हा पुरस्कार दिलेला आहे. यासोबतच आम्ही जे कार्य करतो त्याबद्दलची आपली माहिती दिलेली आहे. तर पुढचा जो विषय आहे तो विषय आहे कार्यक्रम आयोजनाच्या स्वरूपाबाबत चर्चा. स्वरूपाची एक जी संकल्पना आहे ती अशी आहे की काम करणारा अगदी सिलेक्टिव्ह 4 ते 5 असावेत, कारण पाहिजे मी तुम्ही महत्वाची सूत्र दिली आहे आंब्याची प्रदर्शन आम्हाला पुष्कळ गुणवंत दिसतात आणि त्यांचा आम्ही सत्कार घेत असतो. त्या सत्कारामध्ये एवढा वेळ जातो की तिथे आलेली पब्लिक पोलीस त्यांना त्रास करायला लागतो, निघून जातात, काही जेवण न करता जातात. तर ते तसं मग व्हायला म्हणून की एक कटक करणार पाहायला सांगितलं की 2 तासाच्या पूर्ण कार्यक्रम आपला संपेल विदिन 2 आवर्स नॉट बियॉन्ड दॅट. ह्या हिशोबाने आपल्याला ते करायला पाहिजे. म्हणून गुणवंत सिलेक्ट करत असताना किंवा त्यांची जी व्यापी संख्या असावी ती हार्डली 5 वर असावी, म्हणजे आपल्याला जास्त वेळ द्यावा लागणार. ही एक आहे. दुसरं फार जास्त कुणाची भाषणबाजी आपल्याला हे करण्याऐवजी एखादा विचारवंत आणला की जो काही सामाजिक प्रश्नावरती सामाजिक विषयावरती चांगलं प्रबोधन तिथे द्यायला आलेल्यांना काहीतरी मिळावे की असं असं प्रकारचा एक वक्ता आणावा आणि त्यांचा 45 मिनिटं किंवा 1 तासाचं व्याख्यान असावं अशा स्वरूपाचा एक म्हणजे संकल्पना ती आहे. याबद्दल आपल्या म्हणजे काय विचार असतात म्हणता चालेल का की अजून कार्यक्रमात आपण बोलवणार सामान्य संस्था आहे किंवा त्याचा इंटरेस्ट असेल मागच्या बुलढाणा जिल्हा मित्रमंडळ आहे सगळ्यांना बोलवायचं आलं चालले म्हणूनच व्याख्यानच आहे जेणेकरून त्या क्षेत्रात रुची असलेल्याला यायचं वाटत असे स्वरूपात ओपन इन्व्हिटेशन आहे. समजा आपण दिली त्यांना त्यांना शक्य होईल ऑपॉर्च्युनिटी आपल्याला घ्यावी लागते कारण फार आजकाल प्रसिद्ध आहे आणि एक्सेप्शनल जे काही आपला एक्सलन्स आहे जसं की प्रथम जाऊन आपण इंग्लंडला गोल्ड घेऊन आला आहे इट इज गॉन टू बी म्हणजे त्याला करावं लागेल सगळं अशा प्रकारचं या लेवलचं किंवा त्याचं पुढचं खालोखाल असं आपला असलं पाहिजे. म्हणजे आपली जी आपली सिलिंग आहे 5 लोकांची ती तिथे थांबेल. नंतर मी म्हटलं त्याप्रमाणे अगदी फार लांब जागी होते पुढचा कार्यक्रम कोणता माहिती असतो दोन कार्यक्रम एक नागपूरचा एक बुलढाणा दोन कार्यक्रमाची परंपरा चालू राहील आणि बुलढाणा कार्यक्रम आहे तो स्पॉन्सरशिप सुद्धा आपण करायचं कोणाला आर्थिक मूल्य येणार नाही कारण काय कार्यक्रम म्हणजे खूप पॉझिटिव्ह वरळी वरळी म्हणून बाबा पूर जातात 12 कोटी मुलांचा सत्कार म्हणला की एवढे बरं असतील आणि विशिष्ट काम केलं स्पेशल एक्सेल्स लवकर माहिती असेल त्यांनी
भाई जी पद्मश्री गणेश देवी जे म्हणजे भाषाशास्त्रीय मोठे जगभरातले ते सर्व भाषांचं संकलन करते गणेश देवी गणेश देवी महाराष्ट्राचे महाराष्ट्राचे आणि बिलकुल बिलकुल एक एक भाईजी आपल्याला सांस्कृतिक भविधता भरपूर आहे कारण ते एक नियाल जनजाती जी आहे ती तर 65,000 वर्षापूर्वीची आणि फक्त बुलढाण्यातच आहेत ते लोक नियाल जनजाती आहे इकडं संग्रामपूरमध्ये तसं ते आदिवासी आहे समजा कोरकू आहेत नंतर भील आहे भिलाल आहे पावरा तर त्यांची टीम आपण बोलू शकतो म्हणजे सांस्कृतिक टच राहिला तर बरं होईल दरवर्षी राहील का मग प्रोग्राम आपला दरवर्षी प्रोग्राम सर्व नाव घेतले खूप संस्था होतील मग ते सत्कार
आभार मानतो.